तर मित्रांनो, घाटकोपर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा बालेकिल्ला आणि तो रमाबाई नगराचा आवाज संपूर्ण जगाला माहिती आहे बरं का, आणि तोच आवाज या मंचकापर्यंत आला पाहिजे. विश्वरत्न बोधिसत्व प्रकांड पंडित महामानव अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचे जे बोलले मागच्यांचा कधी उपास सुटणार आहे बरं, पुढच्यांनी थांबा मागच्यांनी बोलू द्या जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांचाच आवाज आला बरं का. आधीपासून या घाटकोपरमध्ये महिला चळवळ खंबीर आहे, आता जोरदार आवाज पुरुषांचा येऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वा क्या बात है, जय हिंद. काय काय दुश्मनी बाबासाहेबांची आपली, किती जण लाजतात जे म्हणाला असणे हातवरती करावं, कोण लाजत नाही ना मला चांगलं माहिती आहे. किती जण छाती ठोकपणे जे मी म्हणतात असणे हातवरती करा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सगळेजण आपल्या आई वडिलांवरती प्रेम करतात आणि त्याहूनही जास्त प्रेम आपण बाबासाहेब आंबेडकरांवरती करतो बरं, काही मला चांगलं माहिती आहे. म्हणून जरा एकदा जोरदार जपून झाला पाहिजे. हे बात या मजा आहे कार्यक्रम को, कारण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा, त्यांची चळवळ ही जयंती शिकवून जाते. जयंती का करायची, काय काही माणसं म्हणतात जयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा दादा वाचून साजरी करा, काय काही माणसं म्हणतात. आपण हे ऐकलं असेल प्रत्येक वेळी जयंती आली की एकच सूर निघतो, बाबासाहेबांची जयंती नाचून का साजरी करायची, पैसा का वाया घालवायचा, बाबासाहेबांची जयंती वाचून साजरी करा अशा माणसांना सांगतो. आता बाबासाहेबांची जयंती आम्ही वाचून साजरी करायची की नाचून तो आमचा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न वाचनाचा, तर आमची पिढी इतकं वाचते प्रत्येक वर्षी 6 डिसेंबरच्या दिनी 150 ते 200 कोटी रुपयांच्या पुस्तकाची खरेदी विक्री पिढी करते, इतकं आम्ही वाचतो. त्यामुळे आमच्या वाचण्याचा नाद नाही. आणि राहिला प्रश्न जयंतीचा, हजारो वर्षाच्या पायामध्ये गुलामगिरीच्या बेड्या होत्या, नीट चालता येत नव्हतं, बाबासाहेबांच्या कृपेने आज नाचू लागलो, नाचवायला लागलो, मग काय प्रॉब्लेम. काही काही माणसं म्हणतात, काही काही माणसं म्हणतात, एक माणूस म्हणाला होता, नाव घेते नाहीये कारण तो माणूस म्हणतो, ही बाबासाहेबांची मुलं बाबासाहेबांची चळवळ काय पुढे नेतील, बाबासाहेबांचं स्वप्न होतं म्हणे एक दिवस पूर्ण भारत बौद्धमय करील, हे मुलं काही करणार नाहीयेत. त्याला मला सांगायचे, स्वप्न तुझ्या माझ्यासारखी आयुष्य माणसं बघतात, बाबासाहेबांनी कधी स्वप्न पाहिलं नाही. बाबासाहेबांची गर्जना होती एक दिवस हा भारत बौद्धमय करेल, हे बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं. आणि राहिल्या प्रश्न कसं पूर्ण करायचा हे खरंय, आम्ही विखुरले गेलोय हे खरंय, पण तरीही सांगतो हम बिखरे है पर टूटे हरगिज नाही. हम बिखरे जरूर है टूटे हरगिज नाही, अरे बाप का घर छोड़ के किसी और के घर में गए नहीं. हम बिखरे जरूर है टूटे हरगिज नहीं, बाप का घर छोड़ के किसी और के घर में गए नहीं, अरे क्यों ना होगा बाबा साहब का मिशन पूरा, बाबा साहब के शेर बच्चे अब तक मरे नहीं, अब तक मरे नहीं, एक तक जरूर पूरा होगा. आणि या जयंतीच्या माध्यमातूनच ते मिशन आपण पूर्ण करणार आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य इतकी आगाध आहे, इतकी थोरवी बाबासाहेबांची मोठी आहे, ती थोरवी या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपल्या समोर येत आहे निर्माती आजच्या कार्यक्रमाची सिनेपार्श्व गायिका. जोरदार डायच्या गजरात आमंत्रित करूयात रुपाली काटावले पाटील यांना.